मंडळी, आताच आपण गवळण ऐकली. राधा म्हणते काना थांब थांब, आला आमचा तांडा. आणि कानाला म्हणाली गुंडा, ऐका तुमच्या तक्रारी सावकाश मांडा, तुमच्या तक्रारी सावकाश मांडा, तुम्ही नंतर माझ्याशी भांडा, तुमच्या तक्रारी सावकाश मांडा, तुम्ही नंतर माझ्याशी भांडा. आधी लगाम लावा तोंडा, आधी लगाम लावा तोंडा, माझ्या हातात आहे बघा दांडा, दांडा लांब लांब लांब, दांडा अस्मिता आपणही आमची गवळण ऐका. दिसाया देखणी रसरसलेली जवानी आहे, दिसाया देखणी रसरसलेली जवानी आहे, गुलाबाच्या फुलावानी जवानी ताजी तवानी आहे. ही दोघांची जोडी पाहिलेली सर्वानी आहे, ही गोरी गोरी राधा काळ्या कृष्णाची प्रेम दिवानी आहे. जसं कान्हाला दही दूध आवडायचं, तसंच राधेला काय काय आवडायचं, तिच्या आवडीची वस्तू काय आहे बघा. काय पाहिजे काय नको सार माहित आहे मला, काय पाहिजे काय नको सार माहित आहे मला. तुझ्या आवडीचा राधे तुला, तुझ्या आवडीचा राधे तुला, मी देतोय कंदमुळा. तुझ्या आवडीचा राधे तुला, मी देतोय कंदमुळा. माझे लाडाचे लाडके मैना, माझ प्रेम तुझ्यावर आहे ना, याच प्रेम तुझ्यावर आहे ना, याच प्रेम तुझ्यावर आहे ना. त्या बायको पेक्षाही मी लावलाय तुला लळा, त्या बायको पेक्षाही मी लावलाय तुला लळा. तुझ्या आवडीचा, तुझ्या आवडीचा, तुझ्या आवडीचा राधे तुला, मी देतोय कंदमुळा. तुझ्या आवडीचा राधे तुला, चल देतोय कंदमुळा. तुझ्या आवडीचा राधे तुला, हा देतोय कंदमुळा, तुझ्या आवडीचा राधे तुला, हा देतोय कंदमुळा. नेमकं काय आहे तुझ्या मनात, सार आलंय माझ्या ध्यानात. चार चौघात नको जनात, चल जाऊ त्या वृंदावनात, तिथं एकदाच गेल्यावर रोज पडशील माझ्या गळा, तिथं एकदाच गेल्यावर रोज पडशील माझ्या गळा. तुझ्या आवडीचा राधे तुला, मी देतोय कंदमुळा. तुझ्या आवडीचा राधे तुला, मी देतोय कंदमुळा. तुझ्या आवडीचा राधे तुला, हा देतोय कंदमुळा, तुझ्या आवडीचा राधे तुला, हा देतोय कंदमुळा. आहे जाणून नंद मुरारी, तुझ प्रेमिका माझी प्यारी, तुझ्यासाठी ही दुनियादारी, तुझ्यासाठी ही दुनियादारी, तुझ्यासाठी ही दुनियादारी. तो एकनाथ म्हणतो मी देव माणूस आहे भला, तो एकनाथ म्हणतो मी देव माणूस आहे भला. तुझ्या आवडीचा, तुझ्या आवडीचा, तुझ्या आवडीचा राधे तुला, मी
मी देतोय कंदमुळा, तुझ्या आवडीचा राधे तुला चल देतोय कंदमुळा, विचारलेला होता गणपतीच्या मुकुटाला किती रत्ने आहेत, गणपतीच्या मुकुटाला 21 रत्ने आहेत आणि म्हणूनच 21 दुर्वा आणि 21 मोदकाचा मान त्याला आपण देतो, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे। माझा प्रश्न असा आहे, श्री राम लक्ष्मण सीता, श्री राम लक्ष्मण सीता वनवासाला जात असताना नदी पलीकडे जाण्यासाठी नौका कुणाची होती, नदी पलीकडे जाण्यासाठी नौका कुणाची होती व त्या नौकेत एकूण किती माणसे होती, हा माझा प्रश्न आहे।